छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान, महाराष्ट्राच्या आराध्य राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा आज स्मृतिदिन. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव व म्हाळसाबाई या दाम्पत्याच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. न्यायप्रिय वृत्तीच्या जिजाऊंना लहानपणापासूनच गरीब रयतेवर होणाऱ्या अन्यायाची प्रचंड चीड होती आणि म्हणूनच खेळण्याच्या वयात हातात ढाल, तलवार, दांडपट्टा घेत युद्ध कौशल्य शिकण्याला त्यांनी महत्व दिलं. शिवजन्मानंतर राजमाता जिजाऊंनी या अन्यायी वृत्तीचा नाश करण्यासाठी शिवछत्रपतींना स्वराज्य स्थापनेचा मूलमंत्र दिला आणि त्यातून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. शिवछत्रपतींच्या अंगी असलेले शौर्य, पराक्रम, चातुर्य, शस्त्रासोबत शास्त्रज्ञान, प्रखर बुद्धिमत्ता, संघटन कौशल्य, मुत्सद्देगिरी हे सर्व गुण जिजाऊ मासाहेबांचेच संस्कार होते. त्यांच्या याच संस्कारांच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी मुघलांच्या गुलामगिरीतून आपल्या रयतेला मुक्त केलं. आपल्या कर्तृत्ववान पुत्राला वेळोवेळी प्रोत्साहन, मार्गदर्शन देत राजसिंहासनावर अधिष्ठित करेपर्यंत राजमाता जिजाऊ लढत राहिल्या. अखेर शिवराज्याभिषेकानंतर 17 जून 1674 रोजी राजमाता जिजाऊंची प्राणज्योत मावळली. छत्रपती शिवरायांच्या अधिपत्याखाली स्वराज्याची निर्मिती केली. ही निर्मिती झाली कारण आई जिजाऊ होत्या, आई जिजाऊंचे संस्कार होते, आई जिजाऊंनी ते संस्कार छत्रपती शिवरायांना दिले होते. अशा या आपल्या शिवछत्रपतींना स्वराज्याचा मूलमंत्र देणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांना स्मृतिदिनी साष्टांग दंडवत.